दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देवशब्द मनुष्य झाला. नमोकृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजच्या मिसाचे हेतू पुढील प्रमाणे. स्वर्गवासी रेव्हरंड फादर पॉल अमीन ह्यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी अंतोन बर्बोस ह्यांच्या आत्म्यासाठी, इग्नेशियस मचाडो ह्यांच्या आत्म्यासाठी 10 वर्षाची आठवण, जॉर्जेट परेडा ह्यांच्या आत्म्यासाठी संकटातून वाचवल्याबद्दल देवाचे व मरियामातेचे आभार, इग्नेशियस मचाडो ह्यांच्या आत्म्यासाठी 2 वर्षाची आठवण म्हणून केरॉन गोन्साल्विस ह्यांच्या आत्म्यासाठी, आईवडिलांच्या आत्म्यासाठी पवित्र आत्म्याचे आभार, स्वर्गवासी मार्गारेट व फ्रान्सिस डिकोना ह्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून, ग्रेसी डिकोना हिच्या 5 वर्षाच्या स्मरणार्थ आत्म्यास शांती लाभावी म्हणून, सीझर व अंतोन डिकोना ह्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून, अंतोन दुमिन बर्बोस ह्यांच्या आत्म्याला शांती लाभावी म्हणून व आपणा सर्वांचे हेतू या मिसाबलीत अर्पण केले जाते. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आजच्या सुवार्तेमध्ये ख्रिस्त त्याच्या शिष्यांना आणि आपल्याला सुद्धा प्रश्न विचारत आहे, तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? आणि सेंट पीटर त्याला उत्तर देतो, तुम्ही देवाचे पुत्र ख्रिस्त आहात. आज आपल्याला ही संकल्पना कळावी, समजावी. प्रभू येशू देवाचा पुत्र आणि तो ख्रिस्त आहे, आपला तारणारा आहे, याचा अर्थ काय? ही संकल्पना आपल्या सर्वांना समजावी म्हणून आपण आजच्या मिसावेदीमध्ये प्रार्थना करूया.
पापांची आठवण करून देवाकडे क्षमा मागून या मिसा विधीला आपण आरंभ करूया। पश्चातापी लोकांना पाप मुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले, हे प्रभु आम्हावर दया कर। पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर। पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस, हे प्रभु आम्हावर दया कर। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ बाप्पा, तू आपल्या प्रेम नियमानुसार सृष्टीला मार्गदर्शन करतोस, आम्हाला सुद्धा त्याचप्रमाणे मार्गदर्शन कर। आम्ही एकमेकावर प्रेम करावे व शेवटी आम्हासाठी तयार ठेवलेल्या सार्वकालिक जीवनात प्रवेश मिळवावा म्हणून आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणार राज्य करणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो। हागय या पुस्तकातून घेतलेल्याचे पवित्र वचन। दारियस राजाचा कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हागय संदेष्टाच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे। आता यहुद्याचा प्रांताधिकारी शल्लियस यांचा पुत्र जरुबाबेल, मुख्य याजक यहोसादक याचा पुत्र यहोशवा आणि शिल्लक राहिलेले लोक यांना असे विचार, ज्याने या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे अशा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हाला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जरुबाबेल, हिम्मत धर, असे परमेश्वर म्हणतो। हे मुख्य याजका यहोशादकाचा पुत्र यहोशवा, हिम्मत धर, परमेश्वर म्हणतो। देशातल्या सर्व रहिवाशांनो हिम्मत धरा आणि कामास लागा। मी तुम्हाबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। तुम्ही इजिप्त देशांतून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला करार काय आहे? आणि माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे, तुम्ही भिवू नका। कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश आणि पृथ्वी, समुद्र आणि कोरडी जमीन ही हालवून सोडीन। मी सर्व राष्ट्रांना हालवून सोडीन, म्हणजे सर्व राष्ट्राचा इच्छाविषय या मंदिरात येईल आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो।
या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। मी स्थळाला शांती देईन असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानिया। प्रतिसाद स्तोत्र। आपला प्रतिसाद असेल माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्यांच्यावर मी भाव ठेवीन। माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्यांच्यावर मी भाव ठेवीन। हे देवा माझा न्याय कर। भक्तिहीन राष्ट्राशी माझ्या बाजूने लढ। कपटी आणि कुटील मनुष्यापासून मला मुक्त कर। आपला प्रतिसाद माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्यांच्यावर मी भाव ठेवीन। कारण हे देवा तू माझा बळकट दुर्ग आहेस। तू माझा त्याग का केलास? वैरांच्या जाच्यामुळे सुटक्याच्या वेशाने मी का फिरलो फिरावे? आपला प्रतिसाद माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्यांच्यावर मी भाव ठेवीन। तू आपला प्रकाश आणि आपले सत्य प्रकट कर। ती मला मार्ग दाखव। तुझ्या पवित्र पर्वतावर तुझ्या निवासस्थानी मला पोहोचवत। हा प्रभू हा आपला प्रतिसाद माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्यांच्यावर मी भाव ठेवीन। म्हणजे मी देवाच्या वेदीजवळ देव जो माझा परमानंद त्याच्याजवळ जाईन। आणि हे देवा माझा देव विनयवर मी तुझे गुणगान गाईन। आपला प्रतिसाद माझा मुक्तिदाता आणि माझा देव ह्यांच्यावर मी भाव ठेवीन। जय घोष। देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे। ते मनांतील विचार आणि हेतू यांचे परीक्षक आहे। हालेलुया प्रभुला, हालेलुया प्रभुला, हालेलुया, हालेलुया। प्रभु तुम्हा बरोबर असो। संत लूक लिखित पवित्र सुवार्तेतून घेतलेले वाचन। हे प्रभु तुझा गौरव असो। येशू एकांती प्रार्थना करीत असताना शिष्य त्याच्या बरोबर होते। तेव्हा त्याने त्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? त्यांनी उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया, आणि कित्येक म्हणतात की प्राचीन संदेष्ट्यापैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे। त्याने त्यांना म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने उत्तर दिले, देवाचा ख्रिस्त। मग हे कोणाला कळता कामा नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले,
मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक आणि शास्त्री यांच्याकडून नाकारले जावे, दिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. दोन शिंबोऱ्या, दोन खेकडे समुद्र किनाऱ्यावर फिरत होते आणि एका खेकड्याने दुसऱ्या खेकड्याला विचारले, आपल्याला निर्माण करता किती मोठा असावा, आपण किती बलवान आहोत, आपल्याला दोन फांगोडे आहेत प्रत्येकी आणि आपण काही त्याने कापू शकतो, कोणावरही आक्रमण करू शकतो. मनुष्य एवढा मोठा असला तरी कधी कधी तो आपल्याला भ्यातो, आपला भीतो, आपल्याला घाबरतो, कारण आपल्याला फांगोडे आहेत म्हणून. देव किती मोठा असेल, त्याने आपलं निर्माण केलं, कसा असेल तो? दुसरा खेकडा त्याला म्हणाला, दुसरी चिंबुरी त्याला म्हणाली, अरे आपल्या दोन फांगोडे ना, देवाला 100 फांगोडे असतात. देव म्हणजे 100 फांगोडेवाली चिंबोरी. आपल्याला दोन फांगोडे आहेत लोकांवर आक्रमण करण्यासाठी, म्हणजे आपण सशक्त आहोत म्हणून दाखवण्यासाठी. आपल्याला काहीतरी खाता यावं, पकडता यावं, पकडून खाता यावं म्हणून आपल्याला दोन फांगोडे आहेत. आपल्याला जास्त फांगोडे असले असते तर आपण जास्त खाल्लं असतं, आपलं जास्त मिळवलं असतं. देव म्हणजे काय? देव म्हणजे 100 फांगोडेवाला चिंबोरी. कित्येक वेळा आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये असंच असतं. देव म्हणजे कोण? एक मोठा मानव, मोठा 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 मानव. तेवढीच आपली संकल्पना, तेवढीच आपली धाव, सरड्याची धाव कुंपणापर्यंत आपली धाव तेवढीच ईश्वराबद्दल. ईश्वराची तुलना आपण मानवाशी करू शकत नाही, अजिबात करू शकत नाही. निर्माण करता आणि निर्मिलेलं ह्यामध्ये किती फरक आहे, काय फरक आहे हे आपल्याला फक्त मानवी प्रकारे विचार करून समजणार नाही. त्यासाठी प्रगल्भता लागते, विचारांची सखोलता लागते आणि ती येईल मनन चिंतन करून. फक्त आपली बुद्धी वापरून जर आपण परमेश्वराच्या परमेश्वराच्या अस्तित्वाची आपण जाणीव करण्याचा प्रयत्न केला तर ती आपल्याला होणार नाही. आपल्याला सखोल मनन चिंतन करावं लागतं आणि ते सुद्धा नियमितपणे. कधीतरी रिट्रीटला जातो तेव्हा आपण मनन चिंतन करणार, कधीतरी गुड फ्रायडेला एखाद्या मोठ्या सणाच्या दिवशी आपण मनन चिंतन करणार. आपल्याला त्याद्वारे ख्रिस्ताच्या महत्त्वाची, ईश्वराच्या महत्त्वाची आपल्याला कल्पना येणार नाही. फक्त बुद्धीने नाही, मानवी बुद्धीला, मानवी बुद्धीच्या पलीकडे आहे ईश्वर कोण आहे ते जाणण्याचं. आपल्या मानवी बुद्धीला ते आपल्याला सहजासहजी आपण ते उलगडता येणार नाही. बंधू भगिनींनो, आजपासून आपण विचार करूया, आपण संकल्प करूया, आपण निश्चय करूया. देवाने आपली शक्ती द्यावी आणि निश्चय पूर्ण करण्यासाठी या मिसामध्ये प्रार्थना करूया. आपण निश्चय करूया की आपण रोज बायबल वाचन करणार आणि त्यावर मनन चिंतन करणार. बायबल वाचून, फक्त बायबल वाचून त्याचा पुरेसा उपयोग नाही, उपयोग आहे पुरेसा नाही. बायबल वाचावं रोज, रोज 2-4 कवन फक्त वाचावीत, 2-4 व्हर्सेस आपण वाचावेत आणि त्यांचे मनन चिंतन करावं 5-7 मिनिटे. आपल्याला थोडंफार थोडंफार देवाचा अनुभव येईल, देवाबद्दल थोडीफार कल्पना येईल, समजणार नाही पूर्णपणे, थोडीफार कल्पना येईल. आपण आज प्रार्थना करूया. आजपासून, उद्यापासून आपण रोज बायबल वाचन करणार आणि परमेश्वर कोण आहे हे आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आणि जो प्रश्न आज ख्रिस्ताने विचारलेला आहे
ख्रिस्त कोण आहे, येशू कोण आहे, त्याचा आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करणार. गॉड ब्लेस यू. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू, आमच्या विश्वासाचे व प्रेमाचे प्रतीक म्हणून आम्ही तुला ही दाणे अर्पण करीत आहोत, त्यांचा दयेने स्वीकार कर. ही दाणे आम्हासाठी तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त बनव. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो, राज्य करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, तुझा प्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे आमचे कर्तव्य आमच्या तारणासाठी आवश्यक आहे. तो दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तुवे विश्वाची निर्मिती केलीस. आमच्या तारणासाठी तू त्याला जगात पाठवलेस. पवित्र आत्म्याच्या प्रभावाने त्याने मानव देह धारण केला आणि कुमारी मरीपासून तो जन्मला. आमच्यासाठी त्याने स्वतःला क्रूसावर फिरून घेतले. त्याने मृत्यूवर विजय मिळविला आणि पुनरुज्जीत होऊन जगापुढे तो प्रकट झाला. अशा प्रकारे त्याने तुझी परम इच्छा पुरी केली व मानवजात तुला परत मिळवून दिली. सर्व दूत व सर्व संत यांच्या बरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पवित्र 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 प्रभु सगळ्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी जय भगवान भरले आहे, परम स्वर्गाचे जय जयकार. प्रभूच्या नावाने एक आहे तो धन्य, परम स्वर्गाचे जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्यावे, हा मधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया। ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जीवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल। त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या आम्ही तुला जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो। तुझ्या समोर उभे राहण्या तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो। प्रभु सर्व जगावर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तभेची आठवण कर। आमचे परमगुरु फ्रान्सिस, आमचे महागुरु फेलिक्स, इतर सर्व महागुरु धर्मगुरु व व्रतस्थ यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर। मरणातून पुन्हाच्या आशेने ख्रिस्ताची विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची व ज्यांच्यासाठी हा मिसा अर्पण करण्यात येत आहे त्यांची तू विशेष आठवण कर। त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे। आम्हा सर्वांवर दया कर। देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पवित्र पती योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर। त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे। ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान गौरव सदा सर्वदा होवो। देवाचे राज्य आनंदाचे शांतीचे आरोग्याचे राज्य लवकरच या जगात यावे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना एकत्र भक्तीने म्हणूया। आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे होवो। आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आमचा प्रार्थना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महाप पडू देऊ नकोस, वाईटापासून आम्हाला सोडव। हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे रक्षण कर। या जीवनात तू आम्हाला शांती दे। आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून विशेष करून सर्व रोगराईपासून सुरक्षित असावे। शांतीसाठी प्रार्थना करूया। आपल्या अंतकरणात शांती नांदावी म्हणून, आपल्या कुटुंबात प्रत्येकाच्या कुटुंबात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करूया। या विश्वात शांती नांदावी, सर्व रोगराई नष्ट व्हावी म्हणून आपण विशेष आता मनोमन प्रार्थना करूया। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो, आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्तसभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आनंद प्रेम समृद्धी व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो। आपण एकमेका शांती वंदन करूया। तुम्हा शांती असो, तुम्हा शांती असो। Not because condemnation, but health in mind and in body. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरु पहा, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य होत। ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावजीनात आमचे रक्षण करू।
आपण प्रार्थना करूया। हे प्रभु, आम्हाला तुझ्या कृपेचे वरदान दे। या समर्पणाद्वारे आम्हाला शक्ती दे। आम्ही साजरा करीत असलेले मुक्ती रहस्य प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यास आम्हाला सहाय्य कर। ही प्रार्थना आम्ही प्रभु येशूच्या नावाने करतो। आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो। आणि तुम्हा बरोबर असो। सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने व प्रेमाने पाठविण्यात येत आहे। देवाचे आभार मानू।